आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळ ग्रामसभेत पाणी योजनेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, सत्ताधारी आणि योजनेचे सचिव यांच्यात आरोप प्रत्यारोप. तारदाळ ग्रामसभेत पाणी पुरवठा योजनेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मोठा गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि योजनेचे सचिव यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले. तारदाळ येथील ग्रामपंचायतीत 1 मे रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेच्या मनमानी कारभारामुळे गावाला योग्य वेळेत मुबलक पाणी मिळत नाही, तसेच अध्यक्षांनी योजनेचे दप्तर कार्यालयात न ठेवता आपल्या घरात ठेवले आहे. पाणी योजनेचे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी प्राधान्याने देण्याऐवजी उद्योगधंद्याला 2 इंच पाईपद्वारे पाणी पुरवठा केला जातो. योजनेचे अध्यक्ष स्वतःच्या उद्योगासाठी बेकायदेशीर 2 इंच पाईपने पाणी वापरत आहेत, असा गंभीर आरोप करत गावसभेत अध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सत्ताधारी आणि नळ पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिव यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप ग्रामस्थांना पाहावयास मिळाला. महानकर न्यूजसाठी तारदाळहून दत्तात्रय कदम. मी मगाशी तुम्हाला हेच म्हणलं, टेक्निकल मला बोलायला लावू नका, का लावू नका, त्या ठिकाणी ती योजना जेव्हा करून आणलो ना त्याला 4 ESR होते, 4 टाक्या होत्या, 4 टाकी तो तुम्ही 3 टाकीवर आणला आणि हे करायला आज गावाला पाणी कमी पडलं. 4 टाकी केलता पण 1 टाकी संगमनगरला केलता, तिथं नुसती टाकी बांधून काय उपयोग नव्हता, तिथं पाईपलाईन करणं नाही. आणि आता आम्ही तिथं टाकी बांधलं नाही पण पाईपलाईन सगळ्या एका संगमनगर मध्ये पाणी चाललंय. पण सांगायला त्याच्यावर बोलायला त्याच्यावर मी सांगतो, 4 जोपर्यंत टाक्या होत नाही तोपर्यंत गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. हा